हॅलो नमस्ते, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मी पण एकदम झुकास. चला तर तुम्ही चॅनलवर आलेच आहात तर लाईक फॉलो सबस्क्राईब पहिला करा. इकडे मी कढई ठेवलेले आहेत, आपल्याला कढईमध्ये घालून घेतलेलं आहे तेल. आता घालते हिरव्या मिरच्या, मोठ्या कट करून घालते, म्हणजे एका मिरचीचे दोनच भाग करणार आहे. चला तर मी अशा प्रकारे सर्व मिरच्या कट करून घेते. मिरच्या कट केल्या लक्षात राहत नाही हात धुवायचं, आणि नंतर तेच हात गरम होत आहे म्हणून इकडे इकडे तोंडाला लागतं, नंतर इतकी भयंकर आग होते ना, आणि सवय तर काय हातानेच मिरच्या कट करायला लागतात. जिरं घालते, ओवा, हळदी, आणि थोडस नावाला घरचं लाल तिखट. चांगलं फ्राय करून घेऊया. मसाला चांगला फ्राय झालेला आहे, त्याच्यात घालून घेते मी बारीक मिसलेली गवार आहे, रात्री मी मिसली आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे, ती घालून घेते. आणि चांगले मिक्स करून घेते. गरजेनुसार मीठ घालते. परत मिक्स करते. अंजा आपण ठेवून शिजवून घेते बारीक गॅसवर. असं ताटावर पाणी घालून भाजी शिजवली ना, तर तुम्हाला भाजीमध्ये सुक्या भाज्या करायच्या असतील, पाणी न वापरता तुम्ही अशा भाज्या बनवू शकता. तर मी पाणी न घालते ह्यावर बनवणार आहे, म्हणून तिच्यावरती असं पाण्याचं झाकण ठेवलेलं आहे, म्हणजे पाण्याची वाफून ती गवर त्या पाण्याच्या आणि शिजते. चला तर इथे मी आता दूध तापायला लावते. मी गोवर्धनचं दूध वापरते, गोवर्धन गोल्ड. हे दूध आहे ना इकडे गॅसवर तापायला लावते मी. पीठ मळून झालेलं आहे, आता मी परमण करायला सुरुवात करते. इकडे ठेवलेलं आहे मी माझ्यासाठी पाणी तापायला, पिण्यासाठीच पाणी आहे ते. पाणी चांगलं गरम करून घेते. इथे पाणी चांगलं गरम झालेलं आहे, मी आता कपमध्ये ओतून घेते आणि तवा ठेवते गॅसवर. सो आता मी पाणी पीत पीत चपात्या पण बनवणार आहे. इकडे केलेले आहे मी चपाते बनवायला सुरुवात. स्कूल चालू झाल्यावर रेग्युलर रुटीन असत, अजिबात पाठीपुढं होत नाही, एकदम टाइम टू टाइम असत, पट टू पट. सो गाईज तुम्ही ना रोज पूर्ण व्हिडिओ बघत जा. सक्षम चांगवळ झालेले आहे, सक्षम इकडे त्याची तयारी करतोय आणि मी इकडे जेवण बनवते. त्याचं काही करायला लागत नाही, त्याच्यामुळे मला भरपूर वेळ भेटतो जेवण बनवायला.
काही मुलं बिलकुल त्यांची तयारी करत नाही, पण माझी मुलं स्वतःची स्वतः तयारी करतात, सगळं स्वतःचं काम स्वतः करतात. हे खरंच त्यांचं कौतुक करायचंय. पोरग आहे ना, दुसरी तिसरीला असल्यापासून स्वतःची कामं स्वतः करते. म्हणजे आंघोळ घालायची मी, पण आता स्वतःच आंघोळ करतो, सगळं स्वतःच करतो. कपडे घालणं, बॅग भरणं, हातात द्यायला काही लागत नाही, स्वतःच सगळ्या वस्तू घेतो. पहिली गोष्ट, तो स्कूलवरून आल्यावर आहे ना, स्वतःच्या सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवतो, म्हणजे त्या दुसऱ्या दिवशी आपल्याला वेळेत भेटतात. ही सवय आपण मुलांना लावायची असते. आपण त्यांची कामं करत राहिली का मग त्यांना अशी सवय लागते की मम्मी करते, मग ते स्वतःची कामं स्वतः करत नाहीत. सो आपण आपली कामं आपण कशी करायची हे मुलांना शिकवलं पाहिजे, ना की त्यांची कामं करत बसलं पाहिजे. कारण कधी कधी आपल्याला अशी वेळ येते की आपण आपलंच काम करू शकत नाही, तर त्यांचं कधी करणार, मग तेव्हा ते भारी पडतं. नेहमी प्रिपेअर असावं, नेहमी गोष्टी पुढच्या लक्षात घेऊन कराव्यात. सो चला, मी आता अशाच प्रकारे सगळ्या चपात्या बनवून घेते आणि तुम्हाला परत भेटते. इकडे बघू शकता आपली गवार छान अशी शिजत आलेली आहे. तर मी याच्यामध्ये आता शेंगदाण्याचा थोडासा पूड घालून घेते. थोडासा जाडसर वाटलेला आहे, खूप बारीक नाही केलाय. मिक्स करून घेते आणि पाणी किंचित पण नव्हतं घातलं तरी बघा गवार किती अशी मस्त ओली ओली आहे. सो भाज्यांमध्ये पाणी न घालता भाज्या शिजवण्याची ही ट्रिक आहे, तुम्ही करून बघू शकता. आता मी परत थोडासा 2 मिनिटं झाकण ठेवून परत शिजवून घेणार आहे. म्हणजे हे गवारे शेंगदाणे घातलेत ना, हे पण त्याच्यामध्ये चांगले मिक्स होतील आणि मुरतील जरा. सो परत मी आता झाकण ठेवते आणि शिजून घेते. तर गाईज बघू शकता इथे गवारीची भाजी आपली छान अशी तयार झालेली आहे. जास्त अशी सुकी पण नाही, जास्त अशी पातळ पण नाही आहे, ज्युसी झालेली आहे मस्त अशी. इकडे पूर्ण झालेल्या आहेत चपात्या. इथे लावते मी सक्षमसाठी दूध थंड व्हायला. त्याच्यामध्ये घालून घेते बच्चूचा आवडीचा बॉर्नव्हिटा. इथे झालेलं आहे सक्षमसाठी पिन बॉटल रेडी आणि सक्षम करतोय मेडिटेशन. चला तर आता त्याला डिस्टर्ब न करता मी माझी तयारी करते. एवढा स्पीड नाही, थांब. ये